आता आपण काय पुढची रेसिपी काय आपली फिश फिंगर मला साहित्य सांगता काय काय आपण घेतलेत सुरमईचे तुकडे ओके त्याच्यानंतर बेसन कोथिंबीर लसूण पेस्ट पुदिना पेस्ट मीठ हळद त्याच्यानंतर गरम मसाला लाल मसाला आणि लिंबाचा रस ओके साहित्य लक्षात घेतलेलं आहे पण तरीही नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात एक प्रश्न आहे हे मॅरिनेशन केलंय का तुम्ही काय काय कसं केलंय मॅरिनेशन हळद आणि मीठ आणि हिंग लावून ठेवायचं हिंग का लावायचं की त्याचा जर वास वगैरे असेल तर तो निघून जातो हिंगस वगैरे वास येतो ना कधी कधी माशांना तो निघून जातो आणि हे साधारण किती वेळ आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे पण दोन तास ठेवलं तर त्याची चव अजूनही छान होते उत्तम म्हणून आपण दोन तास ठेवूया ओके ठीक आहे साहित्य बघितलेलं आहे आपण हे ऑलरेडी दोन तास मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आता पुढे काय करायचं मला सांगा पुढे आपण पॅन मध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आपण हे मासे वाफायला टाकूया ओके आता मोठं करायचं हे साधारण किती वेळ चार ते पाच मिनिट ओके झाली पाच मिनिटं झाली आमचा तो मासा शिजून तयार झालेला आहे आता काय करायचं मला सांगा आता आपण ह्याला थंड पाण्यात टाकूया अच्छा एक एक असं उतरून थंड पाण्यात टाकू हो हो हे थंड पाण्यात टाकण्याचं कारण आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये ना हात भासतील आपले काटे काढायचे म्हणून काटे काढायचे त्याच्यात ह्याचं काम झालं ना हो आता ते त्याचं काहीच काम नाही ओके आता आपण हा मासा पूर्ण सोलणार आहोत काटे काढून घेणार आहोत आपण दुसरा एक मोरी म्हणून मासा येतो त्या माशालाही खूप छान हे असतं मास त्यालाही काटे नसतात तोही चालू शकतो मासा याच्यामध्ये आणि ही वेगळीच डिश आहे ही सुचली कशी हो चिकनचे किमाचे घ्या काय बाप तर मी करतेच नेहमी पण फिशचं कधी मी पाहिलं नव्हतं त्या दिवशी बघितलं आवडलं मुलांना म्हणून मग ही केली आता ही परमनंट डिश झाली परमनंट डिश झाली मुलांची हे काळं मात्र काढायला पाहिजे वास असतो स्किन आहे ना ती करेक्ट करेक्ट काय टाकायचं हेही कळायला लागतं बरं का हे हे काढायचं हो हो खरं तर काटे सरळ असल्यामुळे कमी वेळ लागतो आणि पापलेटला जास्त हे नाही होत हा मासा मोठा घेतला ना जेवढा तेवढा बरा पडतो आपल्याला एक सलग काटा मिळतो काढायला बरोबर आता आहे का बघा मी चष्मा नाही घातले ना नाही काही काटा वगैरे आहे का नाही 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 काटा नाही ओके आता ह्याचं काम झालं हो हो झालं त्याचं आता आपण ह्याच्यात काय करणार आहोत मला सांगा तुम्ही आपण सगळं काय काय घालायचं ना आपण आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा एक चमचा घालायचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हे ह्याची पावडर ही पुदिना पेस्ट ओके एक चमचा तिखट अजून लागेल बस पुरे अर्धा चमचा गरम मसाला हळद अर्धा चमचा मीठ लिंबा पण नंतर मिक्स करणार आहोत ओके आणि कोथिंबीर वगैरे सगळं चोळून नंतर आणि हे मिक्सरला लावून काढल्यानंतर घालायचे ओके आता आपण हे मिक्सरला लावायचं मिक्सर लावून काढल्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक चमचा बेसन आणि लिंबाचा पूर्ण रस टाकायचा ओके लिंबाचा रस ठीक आहे आता आम्ही हे मिक्सरला लावून काढणार आहोत असं तुम्हाला वाटेल येडे नाही आम्ही ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहे आम्ही म्हणजे यांनीच करून आणलेलं आहे मिक्सरून काढल्यानंतर आपल्याला हे असं दिसतं ओके आता हे आम्ही ठेवून देतो ह्याचं मी नंतर काय करायचं ते बघतो तुम्हाला सांगतो आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा अजून एक अर्धा हे कशासाठी असतं म्हणे ते मासा शिजलेला आहे ना तो पटकन जळेल त्याच्यात जर टाकलं डायरेक्ट तर बरं त्याला एक सपोर्ट साधारण तळताना सुद्धा आपण तांदळाच्या पिठावर तळतो ना करेक्ट म्हणून हे बेसनाचं आणि आता लिंबू रस लिंबाचा रस टाकायचा कारण मी ह्याच्यात ऑलरेडी टाकून दिला आहे ठीक आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं ही वेगळीच डिश आहे म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे माशाचा अशा पद्धतीची कोणी डिश केली नव्हती हो का ओके आता आपण छानसे मळून घ्यायचे
फिंगर सारखे रोल करायचे. ओके. मिस्टरना हा पदार्थ आवडतो का? खूप आवडतो. हां, स्टार्टर म्हणून खूप आवडतो. ओके. हे साधारणपणे महिन्यातून दोन तीन वेळा होत असेल ना? नाही, दोनदा जास्त नाही, एकदम वेळाच. अच्छा, हे तुम्हाला आवडतो म्हणून मी सारखं खायला करून घालीन असं नाही होणार. नाही नाही, अजिबात नाही, मला थोडे कुठे वेळ असतो तेवढा. करेक्ट. ओके, आपले हे झालेले आहेत. आता आपण फक्त ते सोडायचे, तळून घ्या बस. ओके. आता पण छत गरम तेलामध्ये हळूहळू सोडा. सावका सावका सोडा. श्रद्धाला हे आवडते का डिश? तिला तर फार आवडते. अच्छा, पण ती शिकली नसेल ना हे पदार्थ? शिकते असं तसं ती बघते, पण तिला स्वतःला केलं ना तिने, मग तीन चार तास त्याच्यात घालवते. तिला मग त्यापेक्षा म्हणते तुम्ही, तू बाजूला हो. पण ती स्टाईल आहे माहितीये कामाची, हे करायचं नसेल तर एवढा वेळ होतात ना की समोरचा माणूस आता नको बाबा, बास आता जा तू. म्हणजे भूक लागून जाते माणसाला, आणि तोपर्यंत तो पदार्थ नाही झाला तर मग काय? पण हे काय आली पद्धतच आहे, आपण काय लक्ष नाही झालं. झालेले ब्राऊन झाले छान, पण स्वतःचे आवडतीचे पदार्थ पटापट करत. बरं, तुम्ही सुद्धा चट चट लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिश फिंगर बनवण्यासाठी लागणार साहित्य: सुरमईचे तुकडे, बेसन, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट, मीठ, हळद, गरम मसाला, तिखट आणि लिंबाचा रस. कृती: हळद आणि मीठ लावून सुरमई माशाचे तुकडे वाफवून घ्यावेत. वाफवलेले माशाचे तुकडे थंड पाण्यात न काढावेत आणि स्वच्छ करून घ्यावेत. तिखट, गरम मसाला, हळद आणि लिंबाचा रस हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या मिश्रणामध्ये लिंबाचा रस आणि बेसन घालून ते एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे लांबट आकाराचे गोळे करून ते डीप फ्राय करून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.